दिवसेंदिवस वाढत असलेले आधुनिकीकरण आणि वाढत्या महागाईमुळे शेतकरी जनावरे पाळण्यात उदासीन झालेत. वाशिम जिल्ह्यातील एकंबा येथील नामदेव गवळी यांच्याकडे मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. नामदेव यांना आपली कर्ज माफी होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नसल्यानं शेती पेरणी कशी करावी असा प्रश्न त्यांना सतावतोय. त्यामुळे पेरणीपूर्वी स्वतःची बैलजोडी विकून खत बियाणं आणून त्यांनी पेरणी केली आहे. पीक डवरणी करता पैशांची चणचण भासत असताना शक्कल लढवत मित्राच्या मोटार सायकलवर डवरणी होणारा 1500 रुपये खर्च अवघ्या 150 रुपयांच्या खर्चात त्यांनी आपले 3 एकर शेती डवरणी करून टाकली आहे. पाहुयात कशी, जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच. माझ्याकडं बँकेचं कर्ज होतं 47,000 रुपये. मला पीक कर्ज भेटलेलं नाही आणि माफही झालं नाही, त्याच्यामुळं मी बैल विकली आणि बी खत बियाणं आणली आणि पेरणी केली. आणि त्याच्यानंतर संकल्प की हा डवरायचं कशानं, तर हा मी गाडीवर डवरं लावून डवरणी केली.